कोकणाच्या हापूस आंब्याला यंदा चांगले दिवस येतील असं वाटत असताना उत्पादनात प्रचंड घट झाली आहे आणि याला कारण आहे वातावरणातलं बदल. नक्की काय झालं आहे, हापूस आंब्यामुळे यंदा बागायतदारांची स्थिती काय राहणार आहे हे सगळं आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत तरुण आंबा बागायतदार प्रसन्न पेठे आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. प्रसन्न, गेल्या वर्षी आंबा चांगला झाला होता तुलनेने, यंदा काय स्थिती आहे, कमी झालाय असं म्हणतात, हे खरं आहे का? मार्केटचा जर अभ्यास केला तर गेल्या वर्षीपेक्षा निम्मा आंबा आता मार्केटला जातो आहे. मार्च महिन्याची कंडिशन ही 30% होती, एप्रिल महिन्याची कंडिशन आणि मे महिन्यात हा सुद्धा आंबा खूप कमी आहे. हे आपण जे इथे उभं राहिलो हे जर झाड बघितलं तर ह्या झाडाची कॅपॅसिटी ज्या पद्धतीने मोर आला होता ती साधारण 12-15 पेटीची आहे. आज ह्या झाडावर 3-4 पेटीसुद्धा आंबा नाही आहे. ही सिच्युएशन कम्प्लीट कोकणात आहे. फक्त आम्हाला एकच दिलासा मिळाला आहे की जे आय इंडिकेशन मिळालं आहे आमच्या आंब्याला, कोकणाच्या आंब्याला, इंटरनॅशनल मार्केटमध्ये आंब्याचं रिक्वायरमेंट खूप वाढलेली आहे. शेतकऱ्यांनी रेसिड्यू फ्री आंबा, केमिकल विरहित आंबा जो मार्केटला आतोय त्याच्यात रेसिड्यू मिळत नाही आहेत आंब्याचे केमिकलमध्ये कुठलेही, त्याच्यामुळे आंब्याला डिमांड इंटरनॅशनल मार्केटमध्ये खूप आहे. त्यामुळे रेट चांगले राहतील आणि कुठेतरी ती कसर भरून निघेल अशी अपेक्षा आहे. जॉग्राफिकल इंडिकेशन याच्यामुळे काय फरक पडणार आहे, त्याचा काही फायदा होणार आहे का? आपल्या जेव्हा देशांतर्गत व्यापार चालतो तेव्हा एखाद्या कंपनीला जसं ISO मानांकन फार गरजेचं असतं किंवा ते एक प्रतिष्ठेचं मानलं जातं, तसं इंटरनॅशनल मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट इम्पोर्ट करता एक्सपोर्ट करता तर त्यावेळी जिओग्राफिकल इंडिकेशन हे खूप त्याला खूप प्रतिष्ठेचं किंवा त्याला एक वेगळा रेट मिळण्यासाठी ते एक प्रमाण मानलं जातं आणि ते आज आपल्या कोकणच्या आंब्याला मिळालं आहे. आता ह्याच्यापुढे हापूस हा शब्द फक्त कोकणच्या आंब्यालाच लावता येईल, इतर कुठलाही आंबा हा फक्त आंबा म्हणून विकला जाईल इंटरनॅशनल मार्केटला. त्याच्यामुळे ऑलरेडी आपला स्वाद, आपला कलर, सगळंच आपण सगळ्या इतर आंब्यांपेक्षा पुढे आहोत. फक्त त्याचं आपल्याला म्हणजे पैशात रूपांतर चांगल्या पद्धतीने होत नव्हतं, ते यावर्षीपासून होईल. आंबा बागायतदारांची स्थिती जी गेल्या अनेक वर्षांपासून खूप खालवलेली होती ती यंदा सुधारेल असं वाटतंय? नाही, बाकी रेट्स जास्त राहायला पाहिजेत, ते राहतील अशी अपेक्षा आहे. परंतु पीकच कमी आहे यावर्षी. हवामानाचे बदल इतके झाले, थंडी इतकी प्रोलॉंग झाली की त्यावेळी 4-4 मोहर आले. पहिला आंबा ज्याच्यावर खर्च केले तो पडून गेला होता. आता पुढचा आंबा जो काही शेतकऱ्यांकडे, प्रत्येक शेतकऱ्याकडे आहे, त्याचा रेट राहिले तर खर्चाचे पैसे होते. धन्यवाद. आपण बघितलंय की जर दर स्थिर राहिले तर आंबा बागायतदारांना फायदा नक्की होईल, पण जर दर गडगडले तर मात्र पुन्हा एकदा